विद्यार्थी मित्रांनो आपण लॉकडाऊन काळात बघितले की कि ज्यावेळी किराणा दुकाने बाजार हे सर्व काही बंद होते त्यावेळेस आपल्या घरातील साठवलेला अन्नसाठा उपयोगात आणता आला तुम्ही घरामध्ये मुंगीला साखरेचा दाणा घेऊन जाताना बघितले असेलच माणसांप्रमाणे प्राण्यांनाही अन्नसाठा करून ठेवण्याची सवय असते उदाहरणार्थ मुंगी हा प्राणी मेलेले कीटक साखर अन्नपदार्थांचे कण यांचा साठा करतात तसेच मधमाशा फुलांमधील मकरंद मधाच्या रूपात साठवून ठेवतात खारीसुद्धा वृक्षांच्या बिया साठवून ठेवतात या प्रकारामुळे या, प्रकाराम। या प्राण्यांना आवश्यक त्यावेळी अन्न उपलब्ध होऊ शकते बालमित्रांनो प्राण्यांप्रमाणेच वनस्पती अन्नाचा साठा करतात आपण वनस्पतींचे कंद पाहिले आहेत कांदा लसूण बटाटा आले हे कंद म्हणजे त्या वनस्पतींच्या खोडाचा भाग होय रताळे मुळा गाजर बीट ही या वनस्पतींची मुळे आहे या भागामध्ये या वनस्पती अन्नसाठा करतात आपणही आपल्या घरात आपल्या गरजेपुरता अन्नसाठा म्हणजेच किराणा भरून ठेवतो आपल्या देशात शेतीच्या सुधारित तंत्रज्ञानामुळे आपल्या देशातील लोकसंख्येला पुरून उरेल इतके धान्य उपलब्ध होत आहे हे धान्य गोदामात साठवले जाते एखाद्या वर्षी पूर दुष्काळ वादळ गारपीट किंवा एखाद्या महामारीसारख्या आपत्तींमुळे जनतेला अन्न उपलब्ध झाले नाही किंवा जनतेला विस्थापित व्हावं लागलं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं तर या लोकांना या गोदामात साठवलेल्या धान्याचा उपयोग होतो उदाहरणार्थ कोरोना काळात आपण बघितलेच असेल की साथीमुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते अशा वेळेस शासनातर्फे जनतेला धान्य दुकानात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले